महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेची प्रारूप प्रभाग सीमा रचना आज जाहीर करण्यात आली आहे. 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. उल्हासनगर महापालिकेत यापूर्वी 78 वॉर्ड तर 20 प्रभाग होते. लोकसंख्येच्या प्रमाणात 11 नवीन वॉर्ड वाढल्याने एकूण वॉर्डची संख्या 89 झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली असून नवीन वॉर्डही वाढले आहेत. आज प्रारूप प्रभागाचे भौगोलिक सीमा प्रसिद्ध झाल्या असून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या प्रियंका राजपूत यांनी सांगितले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी आता 2022 होणार आहे, त्यामध्ये आपले एकूण 30 प्रभाग होणार आहेत किंवा 30 पॅनल आपण म्हणू शकतो. आणि प्रत्येक पॅनलमध्ये 3-3 नगरसेवक निवडून येणार आहेत. फक्त एक पॅनल आहे, पॅनल नंबर 16 किंवा प्रभाग नंबर 16, त्यामध्ये फक्त 2 नगरसेवक निवडून येणार आहेत. जी वॉर्ड रचना आहे ही गुगल मॅपवरून तयार करण्यात आली की डीपीनुसार तयार? गुगल अर्थवर ती बनवायला लागते. डीपीनुसारच आहे, कारण आपल्याला आपल्या बाउंड्रीज घ्याव्या लागतात. तर आपल्या जेवढ्या उल्हासनगर महापालिकेची जी टोटल बाउंड्री आहे ती घेऊन आपल्याला, आणि त्यात सेन्सस ब्लॉक पण आपण यूज करतो. सेन्सस ब्लॉकचा जो नकाशा आहे 2011 त्या बाउंड्रीचा उपयोग करून आपल्याला हा गुगल अर्थवर नकाशा बनवावा लागला आहे, कारण तसे इन्स्ट्रक्शन इलेक्शन आयोगाचेच आहे. आणि इलेक्शन आयोगाने आपल्याला जसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की प्रभाग रचना कशी बनवली पाहिजे, त्याप्रमाणेच आपण हे तंतोतंत पालन करून ही प्रभाग रचना बनवलेली आहेत. तुम्हाला माहिती देते, ह्यावेळी आपले सदस्य संख्या पण वाढलेली आहे. 5 वर्षापूर्वी म्हणजे मागचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा आपल्याकडे 78 सदस्य होते एकूण नगरसेवक, आणि टोटल प्रभाग होते 20, कारण त्यावेळी 4-4 पॅनल होतं आणि 2 पॅनल आपले 3 होते, त्यामध्ये 3 नगरसेवक निवडून आले. ह्यावर्षी नगरसेवक संख्या वाढल्यामुळे जी 78 होती ती 89 झालेली आहे, म्हणजे 78 ची 89 झालेली आहे. त्यामुळे आणि 3-3 एक प्रभाग बनलेला आहे, 3 नगरसेवकांचा एक प्रभाग, म्हणजे असे एकूण 30 प्रभाग आपण बनवलेले आहेत. त्यापैकी 29 प्रभाग जे आहेत ते 3 नगरसेवकांचे आहेत आणि एक प्रभाग जो आहे तो 2 नगरसेवकांचा बनलेला आहे. मागच्या वेळी आपल्याकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकाचा मागास वर्ग OBC असे 3 रिझर्वेशन होते. ह्यावेळी मात्र आपल्याकडे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, आत्तापर्यंत तरी निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे हे 2 प्रवर्ग आहेत. OBC संबंधित काहीतरी निर्णय झाला तर इलेक्शन जेव्हा ॲक्च्युअल प्रोग्राम लागेल इलेक्शनचा तोपर्यंत कदाचित यात जर OBCचं काही इश्यू चेंज झाले तर तो आपल्याला दिसेल. पण आत्ता तरी ह्या घडीला फक्त SC आणि ST आहेत. आपली आता प्रभाग सदस्य संख्या वाढल्यामुळे मागच्या वेळेस जेव्हा 78 नगरसेवक होते तेव्हा आपल्याकडे 13 अनुसूचित जातीचे उमेदवार होते, रिझर्वेशन होतं. ह्यावेळी 89 नगरसेवक झाल्यामुळे अनुसूचित जातीचं रिझर्वेशन 13 आपलं 15 झालेलं आहे, म्हणजे 15 नगरसेवक हे अनुसूचित जातीचे असणार आहेत. मात्र अनुसूचित जमाती मागच्या वेळी पण आपलं एकच पद होतं, एकच नगरसेवक होते, आणि ह्यावेळी पण एकच पद आहे अनुसूचित जमातीचं, त्यामध्ये बदल झालेला नाही. फक्त OBCचा मात्र बदल हा झालेला आहे की मागच्या वेळी 21 होते OBC च्या सीट्स, यावेळी मात्र 0 आहेत, कारण त्या सगळ्या ओपनमध्ये गेलेल्या आहेत. मागच्या वेळी आपल्याकडे लोकसंख्या तर बदल झालेला नाही आहे, पण स्त्रियांसाठी आरक्षित पदं मागच्या वेळी 39 होती, म्हणजे 39, आणि ह्यावेळी मात्र ती 45 झालेली आहेत, कारण 50% रिझर्वेशन लेडीजसाठी आहे. मॅडम, ह्याच्यामध्ये आता ज्यांना हरकती किंवा सूचना द्यायची असतील तर कशा प्रकारे त्यांचं फॉर्मॅट असणार आहे किंवा आपल्याकडे तक्रारी घेतल्या जाणार? अर्थातच त्यासाठीच आपण आज आयोगाने दिलेल्या शेड्यूलनुसार, कार्यक्रमानुसार हे जे आपल्या बाउंड्रीज आहेत आणि नकाशे आणि हद्दी
बाउंड्रीज चार म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ही जी हद्द आहे प्रत्येक वॉर्डची ती आपण आज पब्लिश केलेली आहे. महापालिकेत दोन ठिकाणी पब्लिश केलेली आहे, एक म्हणजे इलेक्शन डिपार्टमेंटचं जे ऑफिस आहे दुसऱ्या मजल्यावर तिथे, आणि एक म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट ग्राउंड फ्लोअरला आपलं जे आहे त्या डिपार्टमेंटच्या मेन गेटवरच आपण हे पब्लिश केलेलं आहे. तसेच आपल्या उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत एकूण चार प्रभाग आहेत वॉर्ड ऑफिसेस, त्या चार प्रभागांमध्ये सुद्धा आपण हे पब्लिश केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आज एक तारीख आहे 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत आपण लोकांकडनं सजेशन ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत. त्यांच्या काही हरकती आणि सूचना असतील त्यांनी त्या लेखी त्या त्या ऑफिसला द्यायच्या आहेत, म्हणजे महापालिकेत निवडणूक ऑफिसला द्यायचं आहे मेन ऑफिसला, आणि वॉर्ड ऑफिसर्सना वॉर्ड ऑफिसर्सना द्यायचे आहे. ते 14 तारखेला सगळे आपण आपल्याकडे जमा करणार हरकती सूचना, आणि 16 तारखेपर्यंत ह्या सर्व हरकती सूचना आम्हाला निवडणूक आयोगाकडे सादर करायचे आहेत, त्यानंतर ते पुढचा प्रोग्राम लावतील. नाही असं काही नाही आहे, त्यांनी त्यांना जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे, असं काही स्पेसिफिक फॉर्मॅट नसतो. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.